केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज मुंबईतल्या ONGCच्या कार्यालयात बैठक झाली. ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत कामगारांसाठी राज्यात 7 ठिकाणी रुग्णालयं बांधली जाणार आहेत. यासाठी राज्य शासन MIDC जागा उपलब्ध करून देईल. अशा 3 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आणखी 4 जागा लवकरच निश्चित केल्या जातील असं फडणवीस यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्र्यांनी आणि श्रममंत्र्यांनी आज काही महत्त्वाच्या विषयावर बैठक ठेवली होती. विशेषतः भूपेंद्र यादवजी ज्यांच्याकडे लेबर डिपार्टमेंट आहेत ते 7 वेगवेगळे हॉस्पिटल्स हे आपल्या MIDC मध्ये ESIC च्या माध्यमातून बांधण्याकरता तयार आहेत, ज्यातनं जवळपास 1000 पेक्षा जास्त बेड्स आपल्याकडे तयार होतील. तर त्यासंदर्भात काही जागांची मागणी त्यांची आहे, आज आम्ही त्यासंदर्भात समन्वय केलाय आणि 3 ठिकाणच्या जागा आम्ही देऊ शकलो, 4 ठिकाणच्या आम्ही 1 महिन्यामध्ये त्यांना जागा देऊ, त्याचा एक मोठा फायदा होईल. त्यासोबत मुंबईमध्ये मनोज कोटकजींनी मागणी केली, मुलुंडमध्ये जी त्यांची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं, तर त्यालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे त्याही संदर्भात ते आता लवकरच त्याचा निर्णय देखील करणार आहेत. तसंच केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातल्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.